आणि विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिलाय. मात्र महाविकास आघाडी असो किंवा महायुती, अजूनही सर्व मतदारसंघातले उमेदवार स्पष्ट झालेले नाही आहेत, जाहीर नाही आहेत. मात्र एकाच मतदारसंघात मित्रपक्षांच्या दोन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल होण्याचे प्रकार मात्र घडले आहेत. त्यामुळेच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही हे अधोरेखित होत आहे. दसऱ्याच्या आधी सर्व उमेदवार जाहीर करू असं महायुती आणि मवियाचे नेते छाती ठोकपणे सांगत होते. पण मित्रपक्षांमधला वाद आणि बंडखोरीचं सावट त्यामुळे जागा वाटपाला प्रचंड उशीर होताना दिसतोय. परांडा मतदारसंघात ठाकरे गटाचे रणजित पाटील आणि शरद पवारांच्या पक्षाचे राहुल मोटे आमने सामने येणार आहेत. तर सोलापूर दक्षिणमध्ये ठाकरे गटानं अमर पाटील यांना तर काँग्रेसनं दिलीप मानेंना उमेदवारी जाहीर केली. मात्र जागा वाटपात निर्माण झालेल्या वादानंतरही मवियानं उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. मवियानं आतापर्यंत 268 जागा जाहीर केल्या. शिवसेना ठाकरे गटानं 85 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. शरद पवारांच्या पक्षानं 83 तर काँग्रेसनं 100 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. मात्र अजूनही 20 जागांवर मवियाला उमेदवार जाहीर करता आलेले नाही. जल्दी हो जाएगी, ऐसा कोई है नहीं, अंतिम तौर पर पहुंचा है, कल आखिरी दिन है और चर्चाएं लगातार शुरू हैं, तो ये जो मतभेद होना लाजमी है, तीनों पार्टियों को एक साथ आना है. सत्ताधारी महायुतीचे नेते त्यांच्यात मतभेद नसल्याचा दावा करताय. महायुतीतल्या पक्षाने एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिले नाहीत, मात्र महायुतीला नाराजाने चांगलंच टेन्शन दिलंय. नांदगावमध्ये राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, पुण्यात एनसीपीचे नाना काटे, कोल्हापुरात भाजपचे सम्राट महाडिक, सावंतवाडीत भाजपचे विशाल परब, सोलापुरात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, मनोज शेजवाल यांनी महायुतीचं टेन्शन वाढवलंय. बंडखोरीचं सावट असताना महायुती उमेदवार जाहीर करण्यात मवियाच्या पिछाडीवर पडली आहे. महायुतीनं आतापर्यंत 260 जागांवर उमेदवार जाहीर केले, त्यात भाजपनं सर्वाधिक 146 उमेदवार जाहीर केले. शिवसेनेनं 65 तर राष्ट्रवादीनं 49 मतदारसंघात उमेदवार जाहीर केले. मात्र 28 मतदारसंघातल्या उमेदवारांबाबत महायुतीचा अजूनही निर्णय झालेला नाही. जब अलायन्स में चुनाव लढे जाते हैं तो समय लगता है, लेकिन समय लगना और विषयों को अंतर्गत रूप में एक आवाज में समाप्त करना, ये अलायन्स धर्म होता है. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असल्यानं महायुती आणि महाविकास आघाडी यांचे उमेदवार कधी जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तसंच बंड रोखण्यात कितपत यश येतं यावर विजयाची समीकरणं अवलंबून असणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि इकडे दक्षिण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडात त्यांची साथ देणाऱ्या आमदाराचंच तिकीट कापलं गेल्याची घटना घडली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असतानाच पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं गेलं. त्यांच्याऐवजी आयात उमेदवार आणि माजी खासदार राजेंद्र गावित यांना तिकीट मिळालं. पण या निर्णयानं श्रीनिवास वनगा कमालीचे खचले असून कालपासून त्यांच्या तोंडी आत्महत्येची भाषा असल्याचं त्यांच्या पत्नीनं म्हटलंय. एकनाथ शिंदेंसोबत सुरत गाठणाऱ्या 40 आमदारांपैकी 39 आमदारांना पुन्हा एकदा तिकीट मिळालंय, मग आपल्याच पतीला तिकीट का नाकारलं असा सवालही त्यांनी विचारला. तर हेच का आपल्या प्रामाणिकपणाचं फळ म्हणत श्रीनिवास वनगांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळेस पण आवडलं तू थांब, पण मी थांबला प्रामाणिकपणे. प्रत्येक वेळेस गावीतला आज जेव्हा जेव्हा माझी चांगली संधी येते मतदारसंघात चांगलं काम केलं माझ्या वडिलांपासून मी केलेलं प्रामाणिकपणे हे फळ आम्हाला भेटत. त्यांना शब्द पण दिलेला होता की तुम्हाला आम्ही परत हे घरी नाही बसवणार, तुम्हाला परत आम्ही तुमच्यासाठी आहोत असं. परंतु तो शब्द पाळला नाही आणि कालपासून ते जेवत तसं नाही.
बघतात आत्महत्या करणार असंच बोलतात की माझं आयुष्य संपून गेलं. ज्या माणसाने मला देव मानत होते उद्धव साहेब त्यांच्यासारखे नाव घेतात आणि सांगतात की माझं चुकी झालं. मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला, त्यांनी मला शब्द दिलेला, 39 आमदारांना त्यांनी पुनर्वसन त्यांचं परत केलं आणि माझ्या मिस्टरांचं काय चुकलं. आणि साधारणपणे वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातला राजकीय संघर्ष उफाळून आला. त्याच संघर्षाच्या नव्या अंकाला आता सुरुवात होते. ही राजकीय भाऊबंदकी आता भावनिक वळणावरती आली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांसमोर त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवारांनी आव्हान उभं केलंय. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर बारामतीकरांना उद्देशून भाषण केलं. यावेळी अजित पवार काहीसे भावूक झाल्याचंही चित्र दिसलं. मी त्याच्यामध्ये म्हटलं ना तेव्हा माझी मागे चूक झाली. आता चूक कोणी केली? पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमिली, आम्ही सगळे वडील अतिशय माझ्या कन्हेरीच्या बाळासाहेबांना माहिती काय परिस्थिती. आम्ही बिकट मधन परिस्थिती चांगली केली. आईने आधार दिला. आई सांगते की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात. या पद्धतीनं जे काही चाललंय हे बरोबर नाही. मग मोठ्या व्यक्तींनी तर त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होत. आता फॉर्म कुणी भरायला सांगितला? गोरबडे साहेबांनी सांगितला. म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्या साहेबांचं घर फोडलं का? मी जीवाला जीव देणारी माणसं. आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की एकंदरीतच आपल्याला आपला विकास करून घ्यायचा आहे. घरातलं भांडण चार भिंतीच्या आत झालं पाहिजे. चवट्यावर आणण्याचं काही कारण नाही. त्याच्या संदर्भामध्ये एकदा दरी पडली तर ती साधायला कुणी दुसरं येऊ शकत नाही. आणि आपली परंपरा आहे, आपल्या पहिल्यापासून सगळ्यांनी एकोप्याने राहिल्यानंतर घर पुढे जातात तर त्या भागामध्ये सगळ्या बदल त्या ठिकाणी होतो. आणि मी जीवाला जीव देणारी माणसं. या सगळ्या संदर्भात मला एवढं सांगायचं की इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आलं नाही. खरं एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात, तुटायला वेळ लागत नाही. अजित पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, शक्ती प्रदर्शन करत दादांनी भरला अर्ज, तर साधेपणानं शरद पवारांच्या उपस्थितीत युगेंद्र पवारांचाही अर्ज दाखल. पालघरमधून उमेदवारी नाकारल्यानं श्रीनिवास वनगार ढसाढसा रडले. मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पाळला नाही, कुटुंबियांचा आरोप. संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवारासाठी ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराची माघार. दोघांच्या भांडणात एमआयएमचा उमेदवार निवडून येईल म्हणून माघारीचा निर्णय. मनसेचा शिवसेनेकडे 10 जागांचा प्रस्ताव. शिवसेनेकडूनही निवडणुकीत मदतीबाबतचा विचार सुरू, सूत्रांची माहिती. भाजप विधानसभेच्या 146 जागा लढवणार. 25 जणांच्या यादीमध्ये 3 विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं, तर हीना गावितांकडनं 2 अर्ज दाखल. अर्ज भरण्यासाठी अवघे 24 तास शिल्लक असताना अद्यापही महायुतीच्या 28 तर महाविकास आघाडीच्या 20 उमेदवारांची प्रतीक्षा कायम. जागावाटपाचा घोळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहील अशी चर्चा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोपरी 5 पाखाडी मतदारसंघातनं भरला उमेदवारी अर्ज. जोरदार शक्तीप्रदर्शन करत जिंकून येण्याचाही विश्वास.
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानची झोप उडाली. रोज रात्री जिशानला फोन करून सलमानकडनं विचारपूस. जिशान सिद्दीकींची माहिती. कमीत कमी वायू आणि ध्वनी प्रदूषण करणारे फटाके स्फोडा. फटाके फोडण्याची वेळ रात्री 10 पर्यंत मर्यादित ठेवा. बीएमसी प्रशासनाकडनं आवाहन. आज दिवाळीचा पहिला दिवस, वसुबारस. राज्यभरात ठिकठिकाणी गोमातेचं पूजन.